मॅच. एक तर तूच लेट आलीस. अरे आताच लेक्चर झालं मॅथ्सच. अजून कोरोनामुळे कॉलेज कधी सुरू होतात हे माहित नाही. आणि तोपर्यंत एवढी सिन्सिअरिटी. आणि अभ्यासाबरोबर जरा बातम्या पण बघत जा. पॅटर्न चेंज होणार आहे. पण चेंज झालेला पॅटर्न हा 2 वर्षांनी लागू होणार आहे हे माहितीये का तुला? मी कालच बघितलं बातम्यांमध्ये. अरे हाच तर उद्देश आहे श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा. निवांत वेळेत जर अभ्यास सुरू केला तर आपलेच बेसिक्स क्लिअर होतील. उगाचच नाही आहे ही टॉपर. शांततेच्या काळात जर जास्त घाम घाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडतं. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश विट्याच्या श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीमध्ये. इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. देवराष्ट्रेचा ग्रामसेवक हे करतोय करगणीचा कारभार. करगणी गावचा सरपंच गणेश खंदारेवर मागच्या काही दिवसांमध्ये लाचलुचपत विभागाकडून कॉन्ट्रॅक्टरकडून 40,000 लाच घेतल्याप्रकरणी कारवाई करण्यात आलेली आहे. कारवाई झाल्यानंतर सरपंचाचे व सध्या देवराष्ट्र तालुका कळेगाव येथे कार्यरत असणारे व याआधी करगणी येथे कार्यरत असणारे ग्रामसेवक उत्तम पाटील यांच्या गैरकारभाराची चौकशी सुरू आहे. त्यामुळे शनिवारी आणि रविवारी कार्यालय बंद असताना आणि सध्या येथे कार्यरत असणारे ग्रामसेवक रजेवर असताना रात्रीच्या वेळी क्लार्क उत्तम हाके व शिपाई साहेबराव लांडगे यांना हाताशी धरून कार्यालयीन कागदपत्रांमध्ये छेडछाड करण्यात येत होती असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. आज सकाळी याबाबत माहिती मिळताच ग्रामपंचायत सदस्य पिंटू सरगर व ग्रामस्थ गेले असता ग्रामपंचायतीला आतून कुलूप होते व ग्रामपंचायत शिपाई साहेबराव लांडगे यांनी कोणाला तर कार्यालयात प्रवेश दिला नाही. ग्रामस्थ आक्रमक झाल्यानंतर ग्रामसेवक उत्तम पाटील व त्यासोबत क्लार्क व शिपाई यांनी अक्षरशः तिथून पळ काढला. सरपंच गणेश खंदारे व तत्कालीन ग्रामसेवक उत्तम पाटील यांच्यावर होणारी कारवाई टाळण्यासाठी कागदपत्रांमध्ये छेडछाड सुरू असल्याची चर्चा गावामध्ये आहे. अण्णासाहेब तुम्हाला अधिकार आहे का सुट्टी दिवशी? काय तर काम असतं काय येते 2 दिवस काम काय तसं नाही काम नाही. अरे इकडे तुम्ही आता बदली झाले तुमची तुम्हाला अधिकार नाही. तो तिथे दिवसभर काल होता रात्री होता आता तुम्ही इथून निघून चाललाय. आता इथे तुम्ही दप्तरात काय कराल का नेमकं? चौकशी लागल्यानंतर काय काम आहे तुमचं? इथं कुणाची तू कोण विचारणार म्हणजे मला कसं काय बोलणार? तुम्ही नागरिक आहे ना? कोणी परवानगी दिली तुम्हाला? 2 वर्ष झालं या ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार वारंवार ग्रामस्थ समोर आणत असताना सुद्धा त्याचा एक भाग म्हणून हा करगणी गावचा लाचखोर सरपंच खंदारे यांनी 16-6 40 हजाराची लाच घेऊन करगणी गावचं नाव महाराष्ट्रभर बदनाम केलं. आणि त्याचाच एक भाग म्हणून त्याचा जोडीदार येथील ग्रामविकास अधिकारी उत्तम पाटील यांनी 6 महिने बदली झाली असताना सुद्धा यांचा भोंगळ कारभार शिवसाहेबानं परवा तपासणी केली. कवटेमंकाचे बेडव आणि शिराळचे बेडव येऊन यांनी तपासणी केली असता यांचा भोंगळ कारभार उघडकीस आला. आणि ते दुरुस्ती करण्याच्या निमित्तानं काल शनिवार आणि आज रविवार हे 2 दिवस हा भोंगळ कारभार आपला दुरुस्त करण्यात यावा. आणि यांचं निलंबन झालं असताना सुद्धा सध्या हे देवराष्ट्रे कडेगाव तालुक्यात कार्यरत असताना काल शनिवार रविवार उपस्थित राहून यांनी हा आपला कारभार दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. पर सुज्ञ नागरिकांनी तो कारभार त्यांचा तो व्यवहार जो काय चालू होता तो बंद पाडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी कुठल्याही प्रकारचं असं कृत्य करू नये याची दखल शासनानं घ्यावं. अन्यथा भविष्यात आम्ही उग्र आंदोलन करू आणि ग्रामपंचायतीला टाळे ठोकू. एकतर ग्रामस्थांना क्लार्कला हाताला धरून येथील हा कारभार चालू आहे. अनेक गोष्टीत असं ज्यांचं गैरव्यवहार चालू आहेत. एकतर हा लाचखोर सरपंच आणि त्याचाच एक भाग म्हणून गांजा ऐकणारा हा आमचा डेप्युटी सरपंच 1 वर्ष झालं जेलमध्ये. म्हणजे या गावाला कुठलाही धनी नाही. गेली 3 वर्ष यांनी आम्हाला एवढे आमिष दाखवली की स्वप्न सुंदरी परी तिथं उतरल करगणीत अशा प्रकारची आश्वासनं दाखवली. कुठलंही यांनी काम केलेलं नाही. आज मोताऱ्या बघडल्या तर मुंडी खाली घालून पडलेले तिथं बघा सोसायटी जवळ. तर अशा प्रकारचं काम चालू आहे. या रस्त्याच्या कामात जवळजवळ 60-70 लाखाचा अपार झालेला आहे. आणि हा सरपंच व इतर लोकांनी हा पैसा राजपथवाल्याकडे घेतलेला आहे. आणि या गावाची अतिशय दुर्दैवी अशी अवस्था यांनी केलेली आहे. आणि विशेष म्हणजे एक भाग म्हणून आम्हाला किळस वाटते ही गोष्ट सांगायला की
त्यांना मुतारी सुद्धा उभा करता येईना हे ग्रामपंचायतीच्या वर जाऊन मुतलेत, म्हणजे स्वतःच्या डोक्यावर मुतले आणि तिथं गावाचा कारभार चालू आहे. आणि गेली 2 वर्ष जिमचं साहित्य येऊन खासदार पंडातनं आणि आमदार पंडातनं साहित्य येऊन सुद्धा त्याची कुठलीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. येणारा बराचसा पैसा या व्यक्तीने हडप केलेला आहे. शासनानं जर याच्याकडे दुर्लक्ष केलं तर भविष्यात मोठा उठाव होईल. आणि आम्ही ग्रामस्थांच्या वतीनं तुम्हाला आवाहन करतोय की भविष्यात जर असा कारभार झाला तर आम्ही अजिबात ग्रामपंचायत चालू देणार नाही. एवढं मी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी पिंटू सरगर, करगणी ग्रामपंचायत सदस्य. कालपासून निलंबित ग्रामसेवक उत्तम पाटील आणि ग्रामपंचायतचे क्लार्क जो काय अपुरा पहिला कागदपत्री जो काय राहिलेला आहे विषय तो यांनी कालपासून इथं दुरुस्ती करायचं काम चालू होतं. आणि मी सकाळी उत्तर ग्रामसेवकला फोन केला विचारण्यासाठी, बाबा सुट्टीचा दिवस आहे, ग्रामपंचायतची चौकशी चालू आहे, तुम्ही इथं काय करताय? तरी माझा त्यांनी फोन रिसीव्ह केला नाही. आणि खालून आतमधनं टाळा लावलेला होता, टाळासुद्धा खोलला नाही, आतमध्ये येऊन काहीतरी बघतील म्हणून. असा यांनी कालपासून जो भोंगळ कारभार चालू केला, हे जे खचून चौकशी व्हावी हीच गावातर्फे विनंती. योगेश पुजारी, आटपाडी.